सिटी न्यूज वसा जनसेवेचा। चिडीमाळी करणारे रोड रोमियो टवाळखोरांनो सावधान, आता दामिनी पथक तैनात झाले आहे। बुलडाणा पोलीस उपविभागात महिला आणि मुलींच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून चिडीमारी किंवा सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा करणाऱ्यांवर कारवाईसाठी बुलडाणा दामिनी पथक ऍक्शन मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या महिनाभरात 20 ठिकाणी ह्या दामिनी पथकांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या आहेत। तर यापुढे शाळा महाविद्यालयांमध्ये लावलेल्या तक्रार पेट्या नियमित तपासून शहरातील 40 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत। त्यामुळे आता चिडीमारी करणाऱ्यांवर दामिनी पथकाची करडी नजर असणार आहे। आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन कदम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय। मी सचिन कदम, HDPO बुलडाणा। माननीय SP सर आणि माननीय ॲडिशनल सर यांच्या मार्गदर्शनानुसार आपण गेल्या 1 ते 2 महिन्यापूर्वी दामिनी पथक गठित केलेलं आहे। त्यानुसार आपण जवळ आतापर्यंत 18 ते 19 कारवाया केलेल्या आहेत आणि जे शाळा आहेत शाळांना भेटी दिलेल्या आहेत, जेव्हा असे जे पॉईंट आहेत त्या पॉईंटला भेटी दिलेल्या आहेत आणि पूर्ण डिव्हिजनसाठी हे पथक असून चिखली, बोराखेडी, धाड आणि सिटी या ठिकाणी आपण त्याचं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि कारवाईसुद्धा केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे मी आमचे पथक आहे ते प्रत्येक शाळेला जाऊन भेटत आहे किंवा जे जे पॉईंट आहेत त्या पॉईंटला भेट देत आहेत। मी सर्व शाळांना असं एक आवाहन करू इच्छितो की आपण आपले जे शाळा आहे किंवा महाविद्यालय असेल तिथे एक तक्रारपेटी लावा। आमचे लोक येऊन तक्रारपेटी चेक करतील। तक्रारपेटीमध्ये कोणी कोणाचं नाव सांगायची गरज नाही, म्हणजे मला तक्रार आहे तर मी तिथं नाव सांगायची गरज नाही, आपलं नाव एकदम गोपनीय ठेवलं जाईल, अजिबात वरती येऊन दिलं जाणार नाही। त्याचप्रमाणे मी जे टवाळखोर आहेत किंवा इतर जे काही चिडीमारी करणारे असतील किंवा जे त्रास दे महिलांना मुलींना त्रास देणार असेल त्यांना एक गंभीर इशारा देऊ इच्छितो आणि सांगू इच्छितो की तुम्ही असं काय घडलं तर बुलढाणा पोलीस तुम्हाला कोणाला सोडणार नाही। तुम्ही याद राखा, तुमच्या वरती कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। त्याचबरोबर आपले जे काही महत्त्वाचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी दामिनी पथकाचं कार्य आणि त्याचबरोबर त्याचा मोबाईल नंबर हा सुद्धा आम्ही व्हायरल करत आहोत। आपल्याला एक मोबाईल नंबर आम्ही देत आहोत, तो खालील प्रमाण असेल, तो आम्ही तुम्हाला देतो। आणि या व्यतिरिक्त आपल्याला काहीही असल्यास आमचे दामिनी पथकाचे इन्चार्ज आहेत, तसेच महिला कर्मचारी आहेत, पुरुष आहेत, त्यांना आपण एनी टाईम कॉल करू शकता। दामिनी पथकाच्या मोबाईल नंबरवरती सुद्धा आपण कॉल करू शकता, आपल्याला तात्काळ मदत मिळेल। धन्यवाद। सिटी न्यूज बुलढाणा।